राज कुंद्रा आणि त्याच्या पॉर्न गँगच्या अटकेमुळे आता बॉलिवूड मधील काळी बाजू समोर आली आहे. पॉर्न फिल्मचा भारतातील प्रेक्षक फार मोठा आहे. इंटरनेट क्रांतीमुळे पॉर्न कंटेंट पाहणारा प्रेक्षक वर्गही वाढलाय आणि हाच प्रेक्षक वर्ग कॅश करण्यासाठी राज कुंद्रा सारख्या बिझनेसमॅन नवनवे प्लॅन आखत होता. त्याला या पॉर्न इंडस्ट्रीला नवी दिशा द्यायची होती आणि त्यातून कोट्यवधी रुपये कमवायचे होते. रेल्वे स्टेशनवरील स्टॉलवरील अश्लील मासिकांपासून ते सोशल मीडियावरील ॲप्स पर्यंत पॉर्न इंडस्ट्री कशी पोहोचली गेली आहे यावर स्पॉटलाइट टाकूया. पाहूया पॉर्न नो के प्लीज. तर ही पॉर्न फिल्म बनवण्याचं रॅकेट चालवण्याबरोबरच पॉर्न इंडस्ट्रीला वेगळ्याच दिशेनं नेण्याचा प्रयत्न हा राज कुंद्रा करत होता. पाहूयात साम टीव्हीचा हा एक एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट. राज कुंद्राचा काय होता प्लान बी? पॉर्न इंडस्ट्रीला वेगळ्याच दिशेनं नेण्याचा प्रयत्न. राज कुंद्राचं नवं पॉर्न मॉडेल कोणतं? राज कुंद्राचा पॉर्नचा बाजार जोरात सुरू होता. नवोदित स्ट्रगलर अभिनेत्रींना ऑडिशनच्या नावाखाली पॉर्नच्या जाळ्यात ओढलं जात होतं. शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याच्या या काळ्या कारनाम्यांबाबत कोणाचीही बोलण्याची हिंमत नव्हती. राज कुंद्राला पॉर्न फिल्मचा हा काळा धंदा वेगळ्या उंचीवर न्यायचा होता. त्यातून त्याला कोट्यवधी रुपयांची कमाई दिसत होती. त्यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी होती. त्याचे सोशल मीडियावरील ॲप्स सुरू होते. ॲप्स आणि वेबसाईट्स असायच्या ज्यांच्यावर हे प्रोड्यूस केलेलं हे कॉन्टेंट जे आहे हे विकायचे आणि त्या वेबसाईट्सला किंवा ॲप्सला मग सबस्क्रिप्शन बेसिसवर त्याचं पुढचं अकाउंटिंग व्हायचं. पण पोलिसांच्या हे अश्लील ॲप रडारवर आले. त्यांनी एकामागून एक ॲप बंद केले. पोलिसांनी जेव्हा OTT प्लॅटफॉर्मवर कारवाईला सुरुवात केली तेव्हा राज कुंद्रा यांचं त्यांच्या गँगसोबतचं व्हॉट्सअप चॅट समोर आलंय. मला शंका वाटते ते अल्ट बालाजी ॲप बंद करतील. ते OTTवाल्यांना आक्षेपार्ह मजकूर काढून टाकायला सांगतील. तोपर्यंत आपल्याकडील बोल्ड कंटेंट हटूया. बोल्ड कंटेंट काढून टाकला तरी फार फरक पडणार नाही. दॅट्स फाईन. ॲपल आणि अँड्रॉइडच्या कृपेनं प्लॅन बी पुढच्या 2 ते 3 आठवड्यात सुरू होईल. खूपच चांगलं झालं की आपण बेलीफेमची तयारी केली. पोलिसांच्या कारवाईनंतर राज कुंद्रा सावध झाला होता. पण काहीही करून त्याचा पॉर्नचा बाजार सुरूच ठेवायचा होता. त्यामुळे राज कुंद्रा कोणाच्याही भूलथापांना बळी पडून या धंद्यात आला असं नाही. तो काय करतो, काय विकतो याची त्याला पूर्ण कल्पना होती. भारतातील पॉर्न व्हिडिओंचा प्रेक्षक कोण आहे आणि त्यातून किती कमाई होईल याचीही त्याला पूर्ण कल्पना होती. सूरज सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई. तर आपल्या कसदार अभिनयानं किंवा सौंदर्यानं घायाळ करणाऱ्या अनेक नट नट्या या आपण पाहिलेल्या आहेत. पण गेल्या काही वर्षांमध्ये पॉर्न इंडस्ट्रीतल्या स्टार्सना देखील आता अशीच लोकप्रियता मिळू लागलेली आहे. शिवाय जागतिक पॉर्न इंडस्ट्री ही कोटीच्या कोटींची उड्डाणं घेते. पाहूया जागतिक पॉर्न इंडस्ट्रीची कोट्यवधींची उड्डाणं. परदेशी पॉर्न स्टार्सनाही मिळते लोकप्रियता. कशी आहेत पॉर्न इंडस्ट्रीची आर्थिक गणिकेनंतर सर्वसामान्यांच्या दृष्टीनं निषिद्ध असलेल्या तरीही चवीनं पाहिल्या जाणाऱ्या पॉर्न फिल्म्सची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. भारतीय समाजात जरी उघडपणे अशा गोष्टींची चर्चा होत नसली तरीही जागतिक स्तरावर पॉर्न इंडस्ट्रीच्या रूपानं एक वास्तव अस्तित्वात आहे. आणि या इंडस्ट्रीची आर्थिक उलाढाल पाहिली तर अनेकांचे डोळे पांढरे होतील. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये पॉर्न स्टारला एका वेगळ्या दृष्टिकोनातून जरी बघितलं जात असलं तरी पाश्चात्य देशांमध्ये पॉर्न स्टारचं एक वेगळं स्टारडम आहे. या पॉर्न स्टारची कमाई ही इतर हॉलिवूडच्या स्टारप्रमाणेच घसघशीत असते. जिया पेज जी कॅनडियन पॉर्न स्टार आहे ती एकूणच नेहमीच सामाजिक आणि राजकीय मुद्द्यावर अगदी बेधडकपणे बोलताना नेहमीच दिसते. तिची लोकप्रियता इतकी जास्त आहे की टोरंटोच्या महापौर पदाच्या शर्यतीमध्ये देखील तिचं नाव चर्चेत होतं. इंटरनेटच्या वापरापूर्वी पॉर्न इंडस्ट्रीच्या व्यवसायाचं स्वरूप इतर माध्यमांप्रमाणेच होतं. पॉर्न साहित्य,
आणि पॉर्न व्हिडिओंची निर्मिती करणाऱ्या कंपन्या छापील नियतकालिक व्हिडिओ कॅसेट व्हिडिओ सीडीज किंवा केबल नेटवर्कच्या माध्यमातून आपले व्हिडिओज आणि मजकूर विकत होत्या. मात्र इंटरनेटच्या आगमनानंतर इतर व्यवसायांप्रमाणे पॉर्न इंडस्ट्रीजची व्यावसायिक गणितही बदलली आहेत. आज माइंड गिक किंवा पॉर्न हब सारख्या पेड पॉर्न साइट्सना भेटी देणाऱ्यांची संख्या कोटींमध्ये आहे. यावरून या इंडस्ट्रीची व्याप्ती लक्षात येईल. जगभरातल्या पॉर्न इंडस्ट्रीची वार्षिक आर्थिक उलाढाल साधारणपणे 75,000 कोटींच्या आसपास म्हणजेच आपल्या भारतीय सिनेसृष्टीपेक्षाही अधिक आहे. तर हॉलिवूडची वार्षिक आर्थिक उलाढाल 1,10,000 कोटींच्या आसपास असून भारतीय सिनेसृष्टी म्हणजे बॉलिवूडची आर्थिक उलाढाल 70,000 कोटींच्या आसपास आहे. इंटरनेटमुळे अवघं विश्व जणू एक खेडं बनून गेलंय. अशा वातावरणात पाश्चात्य संस्कृतीचं वेगानं देशीकरण होत आहे. त्या माध्यमातूनच भारतातही पॉर्न इंडस्ट्री वेगानं विस्तारते हे वास्तव आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर पॉर्नकडे विकृती किंवा तिरस्कार म्हणून पाहण्याऐवजी पॉर्नचा लैंगिक शिक्षणासाठी सकारात्मक वापर करता येतो असं वैद्यकीय तज्ञ डॉक्टर विजय दहिफळे यांनी म्हटलेलं आहे. आमचे प्रतिनिधी विहंग ठाकूर यांनी डॉक्टर दहिफळेंशी बातचीत केलेली आहे, आपण पाहूया. पॉर्न या विषयावर भारतीय समाजामध्ये संकोच आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर विजय दहिफळे आहेत. आपण त्यांच्याशीच याविषयी बातचीत करणार आहोत. सर, भारतीय समाज जो आहे त्या भारतीय समाजातील जवळपास 99% लोक जे आहेत ते पॉर्न बघतात, पण याच पॉर्नविषयी ते खुलेपणाने बोलत नाही. हा नेमका संकोच कसला त्यांच्या मनामधला? एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी सांगू इच्छितो. जगामध्ये प्रत्येक कंट्रीचे प्रत्येक देशाचे रूल हे वेगवेगळे आहेत आणि ते रूल बनवण्यामागचं कारण एकमेव आहे की काही कारणामुळं बिभत्सपणा वाढू नये किंवा काही गोष्टी ज्या आहेत ह्या लिमिटच्या पलीकडं किंवा मर्यादेच्या पलीकडे जाऊ नये यासाठी असतात. पण एका ठिकाणी जर आपण पाहिलं तर खजुराहोसारखा जो शिल्प आहे ते आपण तयार करतो आणि मग हाच भारतीय समाज जो आहे त्या भारतीय समाजाला याची का लाज वाटते नेमकी? बेसिकली महत्त्वाची गोष्ट सांगतो की हे एलोरा आहे, अजंटा आहे, खजुराहो आहे, ही शिल्प त्यांनी का केलेले आहेत, ही दिनचर्या तुम्हाला तुमच्या मर्यादेमध्ये राहून कशी करावी हे बघा. एक गोष्ट सांगतो, तुम्ही मर्यादेमध्ये राहून तुमच्या लिमिटमध्ये राहून तुमच्या संस्कृती तुमच्या कल्चरला काही प्रकारची हानी न पोचवता त्याचा उपयोग एक एज्युकेशन म्हणून केला तर नक्कीच तो ग्राह्य धरला जाऊ शकतो. बंदी आणून जे आहे तर जर पॉर्नवर जी बंदी आणली जाते तर त्या बंदीमुळे जर आहे तर ती त्यामुळे हे काही संपुष्टात येईल असं वाटतं का? हे बघा, एक गोष्ट महत्त्वाची सांगतो, निसर्गाने दिलेल्या नियमाने आपल्या आपल्या त्या त्या देशातल्या कल्चरप्रमाणे त्या गोष्टी त्या ठिकाणी सुद्धा त्यांना कोणाला डिस्टर्ब न करता ह्या अलाउड असतात, पण तुम्ही ज्या मर्यादेच्या पलीकडे जायला लागले तर त्या गोष्टी ॲक्सेप्टेबल नसतात आणि कुठलीही गोष्ट बंद केल्याने बंदी आणल्याने ह्या थांबत नसतात. तर त्यासाठी आपल्याला समाजाची जी मानसिकता आहे ती बदलणं गरजेचं आहे. त्यासाठी सेक्स एज्युकेशनसुद्धा महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन राजीव गौतमसह विहंग ठाकूर, साम टीव्ही, नवी दिल्ली.